नमस्कार आज आपण मेथी परोठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत ही एक हेल्दी रेसिपी आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी इथे मी गव्हाचं दोन कप पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेतलेलं आहे इथे मी दीड कप मेथी स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती ड्राय देखील करून घेतलेली आहे मेथी आपल्याला जास्त अशी बारीक करायची नाही जराशी मोठी ठेवायची आहे इथे मी मेथीच्या पानाबरोबर थोडेसे कोवळे देखील घेतलेले आहे आता आपण या पिठामध्ये आहोत एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद चिमूटभर ओवा आणि चिमूटभर जिरं यामध्ये मी घातलेलं आहे ओवा घालत असताना आपल्याला तो हातावरती थोडासा क्रश करून घालायचा आहे त्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे एक एक चमचा पांढरे तीळ एक चमचा बेसन त्याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरची मी इथे बारीक करून घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपल्याला या पिठामध्ये एकदम पाणी वापरायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे आता या पिठावरती मी एक चमचा तेल गोतलेला आहे या तेलामध्ये आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी आपलं पीठ या तेलामध्ये छान असं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं इथे भिजलेलं आहे आता आपण या पिठाचे समान आकाराचे गोळे बनवून घेऊयात मी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मिडीयम आकाराचा एक गोळा बनवलेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व गोळे या ठिकाणी बनवून घेतलेले आहे साधारणपणे आपल्या या एवढ्या पिठाचे सहा गोळे झालेले आहेत आता आपण परोठे लाटायला घेऊयात त्यातला मी एक उंडा घेतलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आपला परोठा लाटायला घ्यायचा आहे परोठा लाटत असताना आपल्याला तो जास्त पातळ करा नाही किंवा जास्त झाड देखील ठेवायचा नाही तर मीडियम आकारामध्ये हा परोठा आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी आपला परोठा प्रकारे लाटलेला आहे साधारणपणे एवढ्या आकाराचा सा परोठा मी इथे लाटलेला आहे आता आपण हा परोठा भाजून घेऊयात इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे आता मी याच्यावरती आपला परोठा टाकून घेत आहे आपल्या परोट्याला थोडेसे बुडबुडे आलेले दिसले की त्याची बाजू आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आपल्याला परोठ्याच्या दोन्ही बाजूनी तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर देखील वापरू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला परोठा छान असा लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे देखील आपले सर्व पराठे बनवून घेणार आहे जर का तुमची मुलं मेथीची भाजी खात नसतील तर अशा वेळी अशा प्रकारचे मेथीचे परोठे नक्की बनवा व त्यांना खायला द्या मुलं खूप आवडीनं अशा प्रकारचे मेथीचे पराठे खातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मेथीचे परोठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला आजची माझी ही पराठ्यांची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय